गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, ऑल ऑफ यू। आज अपन विषय मराठी व्याकरण यामधला प्रकरण अलंकार हा आपला चालू आहे। अलंकार मधला आपण व्हिडिओ भाग दोन पाहणार आहोत। प्रकार पहिला पाया आपण चालू आहे बेसिक। आता अलंकाराच्या बेसिकमध्ये जर तुम्ही व्हिडिओ भाग एक पाहिला नसेल तर पाहून घ्या अलंकाराचा बेसिक। अलंकार कशाला म्हणतात ते सर्व पहिल्याच्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे। अलंकार कशामध्ये यूज केला जातो, अलंकाराचा काय प्रयोग आहे ते तुम्हाला सगळं याच्यात आहे। आता टाइम वेस्ट न करता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ आपण। आपला चालू होता दोन उपमेय आणि उपमान, तर यामधले आपले प्रश्न राहिले होते। तर त्यातील एक प्रश्न राहिला होता आपला, कोणता होता तर तुझा मुखडा चंद्राप्रमाणे दिसतो यात उपमेय व उपमान कोणता। तुझा मुखडा चंद्राप्रमाणे दिसतो तर यामधला उपमान आणि उपमेय ओळखा असं आपल्याला म्हटलेलं आहे। तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो ऐकून घ्या, म्हणजे मी लिहून देत नाही। तुझा मुखडा चंद्रासारखा दिसतो म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय सध्या, तर आपल्या डोळ्यासमोर आहे मुखडा, म्हणजे जे डोळ्यासमोर आहे ना त्याला उपमेय म्हणायचं डायरेक्ट, मूळ वस्तू म्हणजे डोळ्यासमोरली वस्तू म्हणायचं। आणि दुसरा काय विचारलेलं आपल्याला, तुझा मुखडा चंद्रासारखा दिसतो म्हणजे आपल्या समोर कोण नाही, तर आपल्या समोर चंद्र नाही पण त्याला आपण बिनकामाचा तुरुंगाने याच्या मुखड्यावर ठेवून दिला तर काय होते, तर जो चंद्र आहे तो उपमान आहे, म्हणजे त्याचा मान उचलून येऊन त्याच्यावर ठेवून दिला आपण। आला लक्षात? आता अलंकाराच्या व्याख्येवर विचारण्यात आलेले प्रश्न बघा। तुम्हाला पहिले सांगितलेलं होतं व्हिडिओ भाग एक मध्ये की अलंकाराच्या प्रकारावर, अलंकाराच्या व्याख्येवर, अलंकाराच्या उपमेय आणि उपमान या दोन शब्दावर अतिशय जास्त करून शब्द विचारण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून अलंकार हा स्वतः समजू नका। तर बघा काय याच्या व्याख्येवर एक प्रश्न विचारण्यात आला होता आयोगाने विचारलेला होता की भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना रिकामी जागा असं म्हणतात। आणि हा प्रश्न विचारण्यात आला होता SRPF गट क्रमांक 10 सोलापूर स पोलीस भरती 2018 16 आणि सिंधुदुर्ग पोलीस भरती 2016 पण हा प्रश्न विचारण्यात आला होता। परत तिसऱ्या ठिकाणी SRPF गट क्रमांक 1 पुणे स पोलीस भरती 2018 सुद्धा हाच प्रश्न विचारण्यात आला होता। म्हणजेच एका वर्षी 2016 सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यात विचारण्यात आला होता आणि त्या 2 वर्षाच्या नंतर कोणत्या जिल्ह्यात विचारण्यात आला होता तर पुणे जिल्ह्यात। तर याला आपल्याला ऑप्शन दिले होते, बघा प्रश्न काय होता परत सांगतो। भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना रिकामी जागा असे म्हणतात आणि हा प्रश्न तीन ठिकाणी विचारण्यात आला होता, कोणते तर सोलापूर सिंधुदुर्ग आणि पुणे। पर्याय दिले होते, पर्याय क्रमांक 1 हुत्त रचना, दुसरा आहे अलंकार, तिसरा आहे समाज आणि चौथा आहे भाषेचे दागिने। आता बघा कन्फ्युजन कसं होतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे व्हिडिओ भाग 1 मध्ये भाषेचा दागिना म्हणजेच काय होतो अलंकार, आणि भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शब्दांना किंवा गुणधर्मांना काय म्हणतात तर अलंकार म्हणतात। पण इथे काय लिहिलेलं आहे आपल्याला, इथे लिहिलेलं आहे भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना काय म्हणतात, म्हणजे शोभा म्हणजे गुण सुंदर दिसणे, तर बघा तर अलंकार म्हणतात। तर पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे। पुढचं आहे बघा, आता अलंकाराच्या प्रकारावर कसे प्रश्न विचारण्यात आले ते आपण बघू। अलंकाराचा जो प्रकार आहे साधा समजू नका अलंकाराला, याच्या प्रकारावर, याच्या उदाहरणावर, कशावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण अलंकार हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मराठी व्याकरणात। कोणतीही भाषा घ्या, कोणती इंग्रजी असू द्या, कोणती भाषा असू द्या, त्याच्यात अलंकार हा वर्ड असतो, तर अलंकार हा स्पेशल चॅप्टर असतो कारण अलंकारवरूनच आपल्याला कविता तयार करता येते, अलंकारवरूनच आपल्याला गाणी तयार करता येतात, अलंकारावरूनच आपल्याला काय करता येते शिरोशायरी तयार करता येतात, अशा प्रकारे भरपूर गोष्टी आपल्याला अलंकारावरून तयार करता येतात। म्हणून अलंकार स्वतः समजू नका, याच्या प्रत्येक बारीकच्या बारीक जे शब्द असतात त्याच्यावर सुद्धा योगाने प्रश्न विचारण्यात आलेले आहे, म्हणजे एकदम कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला अभ्यास करायचा आहे अलंकाराचा। तर बघा दुसरा आहे आता अलंकाराच्या प्रकारावर कसे प्रश्न विचारण्यात आले आयोगाने, तर आयोगाने पहिला प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे, आणि हा प्रश्न विचारण्यात आला होता SRPF गट क्रमांक 1 स पोलीस भरती 2018 व परत 2016 हा प्रश्न विचारण्यात आला होता पोलीस भरती पुणे शहर पोलीस भरती 2016। आणि पर्याय दिले होते आणि काय दिले होते आपल्याला ऑप्शन,
म्हणजे शब्दालंकार, वाक्यालंकार, अर्थालंकार आणि यापैकी नाही. आणि आपल्याला काय दिले होते, पर्याय दिले होते. पर्याय दिला होता बघा, पर्याय पहिला दिला होता की सॉरी पर्याय तर आपले चुकले आहेत. पर्याय पहिला होता शब्दालंकार, दुसरा होता वाक्यालंकार, तिसरा होता अर्थालंकार आणि जो चौथा होता तो होता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. तर आपला पर्याय कोणता होता, पर्याय क्रमांक 4 होता. त्यामधला पहिला पहिला आणि दुसरा म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार. अशा प्रकारे याच्यावर प्रश्न सुद्धा विचारण्यात आले, आयोगाने प्रश्न विचारले. आता बघू आपण मेन टॉपिक आहे आपला अर्थालंकार, जो याचा मुख्य प्रकार आहे. त्याबद्दल एक छोटीशी नोट तुम्ही लक्षात ठेवा, कारण यानंतर आपण त्याचे प्रकार सुरू करणार आहोत. तर बघा, पहिली नोट तुम्ही लिहून घ्या अर्थालंकार. अर्थालंकार मध्ये अर्थालंकाराचा तंबू 3 बंबूवर उभा आहे. कोणते बंबू? तर एक आहे उपमेय, दुसरा आहे उपमान. आणि तुम्हाला मनात एक डाऊट येत असेल की मागच्या व्हिडिओ 1 मध्ये आपण उपमा तर सांगितलंच नाही ना, उपमा काय? तर उपमा म्हणजेच काय असतो, उपमान असतो. आलं का लक्षात? आणि तिसरा जो शब्द आहे सांदर्म्यदर्शक शब्द, साध्यर्मदर्शक शब्द, साध्यर्यदर्शक शब्द. तर बघा, पहिला जो आहे उपमेय, तुम्हाला माहित आहे ज्याचे वर्णन करायचे त्याला म्हणतात. म्हणजे माझ्या समोर जर एखादा व्हाईट बोर्ड आहे माझ्या समोर, तर याचे मला वर्णन करायचे याला मी काय म्हणणार, उपमेय म्हणणार. आणि ज्याच्या सोबत तुलना करायची किंवा वर्णन करायचे त्याला काय म्हणायचं आहे, उपमा, उपमान किंवा उपमा. उपमा म्हणजेच मला ब्लॅकबोर्डची तुलना कशा सोबत करायची आहे, तर पुस्तकाशी करायची. म्हणजेच मी म्हणणार की माझा व्हाईट बोर्ड जणू पुस्तकच आहे. म्हणजेच माझ्या समोर हे आहे पण पुस्तक नाही. म्हणजेच मी पुस्तक उचललं आणि याला देऊन टाकला. याचा अर्थ मी याची ज्याच्याशी तुलना करायची काय, ज्याचे वर्णन करायचे, म्हणजे याचे वर्णन कशाची केले मी, पुस्तकाची केली. म्हणजे पुस्तक काय झालं इथे, उपमा किंवा उपमान. पुढचं आहे सांदर्य, साध्यर्मदर्शक शब्द, साध्यर्यदर्शक शब्द आहे. ज्या गोष्टीच्या अथवा घटनेच्या बाबतीत तुलना करीत आहे ती गोष्ट किंवा घटना. म्हणजेच माझा व्हाईट बोर्ड काय दिसतो, तर पुस्तकच आहे, जणू पुस्तकच आहे. या गोष्टीवर म्हणजे ही व्हाईट बोर्डच्या गोष्टीवर आपण काय करत आहोत, तुलना करत आहोत. म्हणजे याला आपण काय म्हणू, तर सांदर्म्यदर्शक शब्द असं म्हणू. आता अशा प्रकारे आपण हे पाहिलेले. आता आपण पुढचा अजून एकदम इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत. मग आता आपण सुरू करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, याचा बेसिक संपलेला आहे. आपल्या सर्वांना कळवण्यात येते की याचा बेसिक अलंकाराचा बेसिक संपलेला आहे. आता आपण याचा मुख्य प्रकार जो आहे दोन, शब्दालंकार आणि अर्थालंकार, यामधला जो पहिला आहे शब्दालंकार तो स्टार्ट करणार आहोत. तर जरी आत्तापर्यंत जरी तुम्ही आपल्या व्हिडिओ क्रमांक 1 पाहिला नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून हे प्रकार समजण्यास सोपं होईल. तर वळूया आपल्या टॉपिककडं. तर आपल्या प्रकाराचं नाव काय आहे, तर प्रकार दुसरा आपण इथे म्हणू शकतो. कारण दुसरा प्रकार दुसरा आणि प्रकार दुसऱ्यामध्ये आहे शब्दालंकार, शब्दालंकार. आता अलंकाराचा जो आहे टॉपिक शब्दालंकार, तर शब्दालंकार म्हणायचा कशाला बुवा, काय वांगडे शब्दालंकार? तर शब्दाच्या रचनेवरून जे अलंकार ओळखले जातात त्याला शब्दालंकार म्हणतात. एकदम शॉर्टमधील व्याख्या लक्षात ठेवा, म्हणजे व्याख्या तुम्हाला सध्या कळणार नाही. कारण बघा, तुम्हाला या व्याख्या सांगितली की 45-45% तुमच्या डोक्यात बसते, आणि जर ती व्याख्या स्पष्ट करून सांगितली तर 50% तुमच्या डोक्यात बसते. आणि जर त्या संबंधी जर उदाहरण देऊन सांगितलं तर 100% तुमच्या डोक्यात बसते. तर बघा, शब्दाच्या रचनेवरून जे अलंकार ओळखले जातात त्याला आपण शब्दालंकार म्हणतो. आता यामध्ये शब्दाची चमत्कृती साधली जाते, शाब्दिक चमत्कृती साधली जाते. म्हणजे शब्दांचा इथे घोडा असतो, अर्थाचा नसतो. अर्थाचा इथे काहीच घेणं देणं नसतो, अर्थाचा ते अर्थालंकारामध्ये घेणं देणं असतो. इथं काय, फक्त शब्दांचाच घेणं देणं असतो. बघा आता फॉर एक्झाम्पल, जर इथे तुम्हाला म्हटलं आहे की शब्द अलंकाराचे किती, तर दोन एक उदाहरण देतो. समजा, कोणी दिला जिवाळा, कोणाचा ताप झाला, हसले दुरुनी, कोणी जळून वार केला. यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला अर्थ कळते का हो? अर्थ कळत नाही. पुढचा जर घेतला आपण, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावळो.
पुढचा जर आपण घेतला यामध्ये तुम्हाला अर्थ कळते का? नाही। मना सज्जना भक्ती पंतीची जावे, तरी श्री हरी पाणी पावी जे तो स्वभावे। म्हणजेच इथं तुम्हाला अर्थ जरी कळत नसेल पण शब्दावरून तरी तुम्हाला मेळ लागते, म्हणून इथं काय केलेलं आहे, शब्दाची चमत्कृती केलेली आहे, शब्दाचा चमत्कार करून दाखवलेला आहे, म्हणून याला काय म्हणायचं आहे, शब्द अलंकार म्हणायचं। याचे एकूण तीन प्रकार पडतात, मुख्य याचे तीन प्रकार पडतात। पहिला आहे आपण काय शॉर्टकट पाहिली होती व्हिडिओ क्रमांक एक मध्ये, यश। यश मधला जो श आहे तो काय केला होता आपण, अर्धा केला होता, म्हणजे लंगडा केला होता, म्हणजे अभ्रू किंवा निभ्रू त्याला मराठीत म्हणतात, तर ते केला होता आपण, म्हणजे यश। आता यामधला जो य आहे तो आहे यमक अलंकार, यमक शब्द अलंकार। दुसरा आहे श, श्लेष शब्द अलंकार। आणि जो चौथा आहे अ, अचा काय होणार तर अनुप्रास शब्द अलंकार, अनुप्रास शब्द अलंकार। आता बघा एक एक पाहणार बस एवढेच प्रकार आहे। जर हे पाहिलं तर शब्द समजा आपला शब्द अलंकार हा टॉपिक संपला, त्यानंतर आपण अर्थ अलंकाराला सुरुवात करणार आहोत। तर बघा बघा आता लिहून घ्या, वाटल्यास समजून घ्या। बघा पहिला आहे आपला, याचा पहिला जो आहे यमक अलंकार, यमक यामधला व्हिडिओ प्रकार। दुसरा शब्द अलंकार यामधला जो पहिला प्रकार आहे तो कोणता आहे आपला, तर यमक अलंकार, यमक यमक शब्द अलंकार, शब्द अलंकार। आता शब्द अलंकार ओके। आता बघा यामध्ये काय, तर पहिल्या ओळीतील शेवटचे अक्षर तेच प्रत्येक ओळीत शेवटचे असेल। व्याख्या एकदम अतिशय महत्वाची आहे, तुम्हाला लिहून देतो कारण एकदम इम्पॉर्टंट आहे। माणूस पा माणूस कन्फ्यूज होते इतके प्रकार याची, आणि काही प्रकार तर असे दोघांना असं वाटते आपल्याला की हे दोन्ही प्रकार समानच आहे, या दोन्ही प्रकारला एकच करून टाकायला पाहिजे होता, वेगवेगळे का असे प्रकार आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका। बघा इथे इथे आपल्याला दिलेलं आहे यमक अलंकाराचं एक उदाहरण दिलेलं आहे, म्हणजेच हा आपण असे उदाहरण घेणार आहोत या पूर्ण अर्थाला अलंकारामध्ये जे परीक्षेत विचारण्यात आले होते, आयोगाने विचारले होते, तेच आपण इथे घेणार आहोत। भरपूर उदाहरण आहे पण आपण कोणते उदाहरण घेणार आहे, जे आपल्याला आयोगाने विचारलेले। आता बघा पहिला आहे प्रश्न, हा प्रश्न विचारण्यात आला होता, बघा तुम्हाला प्रश्न सांगून देतो कुठून विचारण्यात आला होता, तर टी डी एड सी ए टी टेन मध्ये विचारण्यात आला होता। काय विचारण्यात आलं होतं बघा, पहिल्या ओळीतील शेवटचे अक्षर तेच प्रत्येक ओळीतील शेवटचे अक्षर असेल त्याला यमक अर्थाल शब्द अलंकार असे म्हणतात। म्हणजेच समजा ही दोन ओळ आहे, पहिल्या ओळीतील शेवटचा अक्षर म्हणजे हा तेच दुसऱ्या ओळीतील शेवटचा अक्षर असेल, म्हणजे हा पहिल्या ओळीतील शेवटचा अक्षर हाच अक्षर सेम इथं यायला पाहिजे, तेव्हाच कोणती अलंकार होतो, तर यमक अलंकार होतो। बघा आता कसा, याची व्याख्या तुम्हाला कळली का, व्याख्या काय म्हणते बघा, यमक अलंकार यमक शब्द अलंकार याची व्याख्या काय, तर पहिल्या ओळीतील शेवटचे अक्षर तेच प्रत्येक ओळीतील जेवढ्या पण ओळी असेल त्या कवितेत तर त्याचे शेवटचे अक्षर असतील। त्यामधला एक आपल्याला प्रश्न विचारला होता आयोगाने यावर, पुढील काव्य पंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे, आणि उदाहरण आहे आपला पहा, कोणी दिलासा कोणी दिला जिवाळा, कोणाच ताप झाला, हसले दुरुनी, कोणी जवळून वार केला, आणि पर्याय दिले होते उपमा दृष्टांत यमक आणि श्लेष। बघा तुम्हाला सांगतो यमक अलंकार म्हणजे काय, तर पहिल्या ओळीतील शेवटचा अक्षर, आता बघा ही आपली ओळ आहे, तर इथून स्टार्ट झाली आहे, तर हे पहिली ओळ झाली, म्हणजे इथं फुल स्टॉप आलेला आहे। लक्ष द्या काळजीपूर्वक, एवढ्या साध्या सोप्या भाषेत आणि एवढ्या बारीक बारीक पॉईंट कोणती अकॅडमी कोणताही इन्स्टिट्यूट कोणताही ट्युशन तुम्हाला सांगणार नाही, कोणताही मास्तर। म्हणून इथून वाक्य इथून सुरुवात झाला, इथे एंड झाला, मग दुसरा वाक्य इथून स्टार्ट झालेला आहे आणि इथं संपलेला आहे, इथं पुरुषा पाय बघा हा। आता काय म्हणते व्याख्याप्रमाणे, पहिल्या ओळीतील शेवटचा अक्षर म्हणजे शेवटचा अक्षर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ला आहे, ला ला हा शेवटचा अक्षर आहे। तेच दुसऱ्या ओळीतील, तर दुसरी ओळ कोणती आहे, ही आहे, याच ओळीचा शेवटचा अक्षर असायला पाहिजे, म्हणजेच हा ला।
म्हणजे इथं पण लिहिलेलं आहे आणि इथे पण लिहिलेलं आहे. जिथे फुल स्टॉप आहे तिथं सेम अक्षर यायला हवी, त्यालाच काय म्हणतात, यमक अलंकार म्हणतात. बघा आता, कोणी दिला जिवळा, कोणाचं ताप झाला, आतले दुरून दोन्ही जवळून वार केला. तर यामधला उपमा आहे अलंकार, का यमक आहे, का दृष्टांत आहे, का श्लेष आहे, तर इथ्या यमक अलंकार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 यमक अलंकार. पुढचं अजून एक आहे उदाहरण, असे आपण 3 उदाहरण, अजून 2 उदाहरण आहे ते आपण घेऊन टाकू. बघा आता, बघा विद्यार्थी मित्रांनो, एक दुसरा उदाहरण घेऊ आपण यमक अलंकार, यमक शब्द अलंकार. म्हणजेच काय, तर पहिल्या ओळीतील जो शेवटचा अक्षर आहे तोच दुसऱ्या ओळीतील शेवटचा, तोच तिसऱ्या ओळीतील शेवटचा अक्षर असायला पाहिजे. बघा आता इथे काय म्हणते, तर सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विशेष सर्वदा ना आवडो. म्हणजेच काय, तर बघा, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विशेष सर्वथा ना आवडो. याचा अर्थ बघा, सुसंगती सदा घडो म्हणजे चांगली संगत लोकांना सदा असायला पाहिजे, सृजन वाक्य कानी पडो म्हणजे चांगले वाक्य लोकांच्या कानी पडायला पाहिजे, कलंक मतीचा जडो म्हणजे डोक्यातील जे त्यांचे पाप, जे डोक्यातील वाईट विचार हे ते लवकर निघायला पाहिजे, आणि विषय सर्वदा ना आवडो, आणि हे विषय सर्वजांना आवडायला पाहिजे. तर अशा प्रकारे याचं स्पष्टीकरण पण असते. तर एक जो आपल्याला सांगायचा आहे तो आपण कशावर सांगितलेला आहे, तर एखाद्या पोयमनुसार सांगितलेला आहे, एखाद्या अभंगानुसार आपण इथे मांडलेला आहे, म्हणून याला काय म्हणतात, तर अलंकार म्हणतात. म्हणजे मला सरळ सांगायचं नाही, मला सरळ असं सांगायचं नाही का बाबा लोकांचे, मला जर सरळ असं सांगायचं आहे की लोक चांगली संगत धर बाबा, चांगले शब्द कानात पडू दे तुझ्या, नंतर त्या डोक्यातील जे वाईट विचार आहे ते न जाऊ दे, त्यांना नष्ट करून टाक, आणि हे गोष्ट मी जे तुला सांगितली ती सर्वांना सांग. हे जेव्हा मी सांगितलं तुम्हाला, हे जेवढा मी सांगितला तेवढा जर तुम्हाला अलंकाराच्या भाषेत जर सांगायचं आहे तर तुम्ही काय म्हणणार, तर तुम्ही म्हणणार सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्वदा नावडू. तर बघा इथे सुसंगती सदा घडो म्हणजे फुल स्टॉप कुठं आलेला आहे, तर घडो, तर या एक वाक्य झालेला आहे, एकला आहे, एक ओळ झालेली आहे. पुढची ओळ आहे सृजन वाक्य कानी पडो, आणि फुल स्टॉप कुठं आहे, इथं आहे, म्हणजे इथं इथपर्यंत. याच्यात एक नोट लक्षात करून ठेवा डोक्यात, आणा एक नोट, जेव्हाही यमक अलंकार येणार तर फुल स्टॉप जिथं त्याची वाक्य, जिथं त्याची ओळ आहे, ती ओळ कुठं समाप्त होते, बस तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. आला लक्षात येईल, नोट करून घ्या तुम्ही की बा यमक अलंकारामध्ये जो ओळ असते ते कुठं कुठं समाप्त होते, आणि कुठून दुसरी नोट, दुसरी लाईन, दुसरी ओळ सुरू होते, तर ते मात्र एवढा काळजीपूर्वक पाहायचं आहे, तेव्हाच आपण यमक अलंकारामध्ये ओळखू शकतो की यमक अलंकार कोणता आहे. पुढचा आहे बघा कलंक मतीचा धडो, यामधला हा इथपर्यंत वाक्य आहे म्हणजे ओळ आहे. तिसरा आहे विषय सर्वथा नावडो, तर हे आहे म्हणजे चार लाईन इथं दिलेली आहे पोयमनुसार. तर बघा यामधला जो तुम्हाला दुसऱ्या पेनाने सांगतो, बघा यामधला जो अडो आहे, घडो, घडो मधला अडो, अडो दुसरा जो लाईन आहे त्याचा शेवटचा शब्द, पहिल्या लाईनचा शेवटचा शब्द अक्षर, त्यानंतर दुसऱ्या लाईनचा शेवटचा अक्षर कोणता आहे, पडो, लो, म्हणजे पडो. म्हणजे इथं एक यमक, एक लय साधली जाते, म्हणजे वाचणाऱ्याला त्याच्यात आवड निर्माण होते आणि ते अजून वाचतो. म्हणून आपण शब्द अलंकाराचा, म्हणून आपण अलंकाराचा वापर करतो. पडो, त्यानंतर तिसरी लाईन मधला कोणता आहे, झडो, शेवटचा शब्द कोणता आहे, झडो, झडो मधला रो. चौथी लाईन आहे विषय सर्वथा नावडो, याचा नावडो म्हणजे नावडो, यामधला अडो. म्हणजेच 1, 2, 3, 4 मध्ये काय आलेला आहे, अडो आलेला आहे, हा अक्षर रिपीट झालेला आहे, प्रत्येक ओळीतील आलेला आहे, म्हणून प्रत्येक ओळीतील शेवटचा अक्षर आलेला आहे, म्हणून हे पूर्ण कोणता, हा कोणता वाक्य होणार आहे, किंवा काव्यपंक्ती कोणती होणार आहे, तर यमक शब्दालंकार होणार आहे. समजलं का तुम्हाला, जरी नाही समजला तर या ज्या नंतरचं जो उदाहरण आहे ते नक्कीच तुम्हाला समजणार आहे. म्हणजेच पा गाणी पण अशी असतात, म्हणून याला आपण काय म्हणतो, शब्द अलंकार. म्हणजे शेवटी शब्दांचा घेणं देणं असते,
शब्दांचा खेळा असतो या अलंकारामध्ये, आणि जो अर्थाचा अलंकार आहे त्याच्यामध्ये अर्थाचा अलंकार आहे, त्याच्यात बाबा अवघड येते, त्याच्यात अर्थ अर्थ कुठे कसा बदलतो, म्हणजे एका वाक्यात जर कमळला जर तुम्ही काय सांगता चिखलात जन्मणारा म्हणजेच पंकज सांगितला तर इथे काय होतो तर पंकज म्हणजेच कमळ, आणि याच पंकजला जर तुम्ही इथं टाकला अर्थ अलंकारमध्ये तर याचा काय होणार तर पंकज होणार नाही, याचं चिखलात जन्मणारा असं होणार. आता चिखलात तर बेंडूक पण जमतो, चिखलात तर मा शिदोळ हे ते म्हणजे भरपूर म्हणजे प्राणी जन्माला येतात, तर ते पण पंकज आहे का? तर अशा जे अर्थ असतात का ते अर्थ अलंकारमध्ये ते जाऊ द्यानंतर भाऊ. आपण पहिले आपण पाहू शब्दालंकार. तर अशा प्रकारे शब्दांचा खेळ असतो. आता पुढचा एक शेवटचा उदाहरण आहे आणि हा टॉपिक आपण क्लोज करू. पुढचा शेवटचा उदाहरण आहे बघा, हा शेवटचा उदाहरण घेऊ आपण आणि यानंतर आपण आपला दुसरा आहे जो प्रकार कोणता आहे तर यमग्रंथ आपला आहे अनुप्रास. तर अनुप्रासला आपण स्टार्ट करूया. तर बघा पहिला आहे आपला काय उदाहरण शेवटचा आहे यमकलंकाराचा, मना सज्जना भक्ती पंतेची जावे तरी हरी श्री हरी पाविजे तो स्वभावी. यामधला बघा पहिल्या पहिली ओळ कुठून स्टार्ट झालेली आहे तर इथून इथपर्यंत पहिली ओळ आहे, दुसरी ओळ कुठून आहे तर इथून तर इथपर्यंत आहे, दोन ओळी. तर आपली व्याख्या काय म्हणते यमक शब्द अलंकाराची, तर पहिल्या ओळीतील शेवटचा अक्षर म्हणजे शेवटचा अक्षर हा वे, याचा काय आहे वे, आणि तेच दुसऱ्या ओळीतील शेवटचा अक्षर असायला पाहिजे तेव्हा होतो यमक अलंकार. तर बघा हे दुसरी ओळ मधला शेवटचा वे शेवटचा शब्द आणि त्याचा शेवटचा अक्षर कोणता आहे वे, म्हणजे इथं वे वे येणार आहे. आणि तेच जर सेम तिसऱ्या ओळ असेल, चौथी ओळ असेल, पाचवी ओळ असेल, सहावी ओळ असेल, सातवी ओळ असेल, वे 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 वेच पाहिजे शेवटी. आलं का लक्षात? तर बघा मना सज्जना भक्ती पंथीची जावे, म्हणजे सर्व सज्जन म्हणजे जेवढे पण सज्जन माणूस आहे ते कोणाची भक्ती भक्ती म्हणा भक्ती पंथीची भक्ती म्हणा तरी श्री हरी पाविजे तो स्वभावी. म्हणजे ही जर तुम्ही अभंग वाचला तर या अभंगावरून तुम्हाला लक्षात येते एक अशी तुम्हाला ब्रीथिंग किंवा अशी तुम्हाला काय म्हणतात त्याला लय निर्माण होते वा अजून ऐकण्याचा तुम्हाला हे वाटते आनंद, म्हणून त्यासाठी अलंकार वापरतो आपण. मना सज्जना भक्ती पंथीची जावे तरी श्री हरी पविजय तो स्वभावी. अशा प्रकारचे अलंकार सोपा नाही, याच्यामध्ये तुम्हाला संस्कृत मधील अभंग सुद्धा आहे, संस्कृत मध्ये जे गेलेले असतात प्राचीन काळातील ते पण आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर आपण याच्या नंतर जो अनुप्रास अलंकार आहे तो पण पाहणार आहोत. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, एक नोट करून घ्या, जर का ना 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 आले शेवटी बी ना आला म्हणजे इथं ना 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 इथं पण ना आणि शेवटी पण ना तर इथं पण ना 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 आणि शेवटी पण ना तर तो यमक अलंकार होणार नाही, तो दुसराच अलंकार होणार आहे. कोणता अलंकार होणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार. फक्त एकच लक्षात ठेवायचा आहे यमक अलंकारमध्ये जो पहिल्या ओळीतील शेवटचा अक्षर आहे तो दुसऱ्या ओळीतील शेवटचा अक्षर असायला हवा. आला का लक्षात? तर अशा प्रकारे आपण यमक अलंकार पाहिलेला आहे. जरी तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही निश्चितच याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून टाका. तुमचे जे सबस्क्राईब करता तुम्ही त्यामुळे आम्हाला एक एनर्जी निर्माण होते नवीन व्हिडिओ तयार करण्याची. तुम्ही जे कमेंट करून सांगता की आम्हाला बाबा हे समजत नाही, आम्हाला हे सांग, आम्हाला हे कळायला नाही, आम्हाला हे समजून सांग, तर यामुळे काय माणसाला एक आवड निर्माण होते का बाबा नाही आपला काहीतरी फायदा होत आहे, या यूट्यूबवर आपण जे चॅनल ओपन केलेलं आहे त्याचा विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा होत आहे. म्हणून लाईक करा जा विद्यार्थी मित्रांनो, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा. तरी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. विश यू ऑल द बेस्ट.